शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा क्लिनिक शिफा होमियोपैथिक दवाखाना सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार संधिवात त्वचारोग कायमची व्यसन मुक्ती पित्त स्त्रियांचे आजार मानसिक आजार लहान मुलांच्या समस्या मधुमेह उच्च रक्तदाब थायरॉइड कोलेस्ट्रॉल मूळव्याध भगेंदर वंध्यत्व इत्यादी आजारांवर हमखास उपचार येथे आपल्या आजारांची संपूर्ण व्यवस्थित माहिती घेतली जाते व साइड इफेक्ट न होता खात्रीशीर इलाज केला जातो त्यामुळे आपण शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये येऊन योग्य उपचार नक्की घ्या संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजीनगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर मोबाईल 95164716666 आणि 91301916666 श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रॉपर्टीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काष्टी येथील संजीवनी हॉस्पिटलसमोर दोघा भावांची हाणामारी झाली त्यावर डॉक्टर विजय मुणोत यांना आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारामध्ये मनोज मुणोत यांना 2 गोळ्या लागल्या. ही घटना बुधवारी सकाळी 11:30 सुमारास घडली आहे. तर या घटनेमध्ये मनोज मुणोत आणि डॉक्टर विजय मुणोत दोघेही जखमी झालेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सौरभ अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक रामराव ढिकले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली. आज काष्टी तालुका श्रीगोंदा या ठिकाणी मुनोत या परिवाराच्या अंतर्गत वादातून विजय मुनोत आणि मनोज मुनोत या 2 बंधूंमध्ये भांडण झालं होतं. तर त्या दरम्यान डॉक्टर विजय मुनोत यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून 2 राऊंड फायर करून मनोज मुनोत यांना जखमी केलेलं आहे. तसंच स्वतः डॉक्टर विजय मुनोत यांना देखील त्या ठिकाणी मनोज मुनोत यांच्याकडून मारहाण झालेले आहे आणि संदर्भात या घटनेच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करून पुढचा तपास व्यवस्थितरित्या करण्यात येत आहे. मनोज मुनोत आणि डॉक्टर विजय मुनोत यांचा संपत्तीच्या वादातून वाद धुमसत होता. बुधवारी मनोज मुणोत यांनी डॉक्टर विजय मुणोत यांच्या संजीवनी हॉस्पिटलसमोर ट्रक लावली. डॉक्टर विजय मुणोत यांनी मनोज मुणोत यांना विचारलं, माझ्या दवाखान्यासमोर ट्रक का लावली, आणि त्याचं वादात रूपांतर झालं. सुरुवातीला मनोज यानं डॉक्टर विजय मुणोत यांच्या डोक्यात पाईप मारला, त्यावर डॉक्टर विजय मुणोत यानं आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला आणि 2 गोळ्या मनोज मुणोत याच्या मांडीत घुसल्यात. तर मनोज मुणोत याला उपचारासाठी पुणे या ठिकाणी हलवण्यात आलंय. पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत. गणेश कविटकर, सी न्यूज, मराठी, श्रीगोंदा.